अमोल कोल्हे नेहमी म्हणतात की राज्य खासदारांनी संसदेत बोलायचं असतं, खासदारांनी काय धाव्याला यायचं असतं, कारण एवढी त्यांना चिंता असते की त्यांनी भूमिका केली ना राजांची, पण भूमिका करणारे तसे वागत नाहीत. अभिजात त्या ठिकाणी जोपर्यंत हे लोकशाही प्रक्रियेमध्ये आणि ते तंदुरुस्त आहेत तोपर्यंत खरं तर असा संसदेनेच ठराव केला पाहिजे सगळ्या पक्षांनी की त्यांनाच खासदार ठेवलं पाहिजे. कामच तेवढं आहे. अजितदादांची सुरुवातीपासून ते मला दम द्यायचे, तुला जेलला टाकेला, तुला जेलला टाकेला, त्यांची स्टाईल अनेकांनी घेतली. त्यांनी शब्द खरा केला पण चांगलं झालं ना. आज अमोल कोल्हे आपण जवळून पाहिलं, अमोल कोल्हे आता 4 वर्षाचा पिरियड कदाचित होऊन गेला असेल. अमोल कोल्हे नेहमी म्हणतात की राज्य खासदारांनी संसदेत बोलायचं असतं, खासदारांनी काय धाव्याला यायचं असतं का, पण ते धाव्याला बी येतात आणि संसदेत सुद्धा 370 कलम ज्यावेळेस याचं काढले काश्मीरचं, त्यावेळेस त्यांनी मतदानाला ते सुद्धा हजर होते. त्यांचं रेकॉर्ड मी काढून आणलं की कसं मतदान केलं त्यांनी, कारण एवढी त्यांना चिंता असते की त्यांनी भूमिका केली ना राजांची, पण भूमिका करणारे तसे वागत नाहीत. कारण आपल्याला एक माहिती बा, संत तुकाराम पिक्चर निघला होता, चित्रपट निघला होता, आणि त्याच्यापती विष्णुपंत पोगनीसांनी भूमिका केली होती तुकारामांची. तर पण तुकारामाची भूमिका त्यांनी केल्याच्यानंतर ती एवढा चित्रपट चालला, प्रचंड पैसे मिळणे, त्यावेळी ते डायरेक्टर त्यांच्याकडे गेले की म्हणले विष्णुपंत हे पैसे घ्या तुम्ही, हे घ्या म्हणले पहिले. तर ते म्हणले की नको पैसे. त्यांना वाटलं की हा पैसे आपल्याला पैसे जास्त मिळणार आहे, निर्मात्याला वाटलं म्हणून तो पैसे घेत नाही, अजून जास्त पैसे पाहिजे म्हणून ते आधीचे पैसे घेऊन गेले की पंत हे पैसे घ्या. त्यावेळी त्यांनी एवढं सांगितलं की तत्कालीन परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांचा फोटो कोणाच्या घरामध्ये नाही आहे, आता माझे फोटो लावतायत, अरे ह्याच्या पलीकडे काय प्रसिद्धी असू शकते. म्हणजे तुकाराम महाराज जर मला मानत असतील तर मला तुमचे पैसे नको. हा राजांचा प्रताप आपण जवळून पाहिला, छत्रपतींचा इतिहास आणि नख गेले, डोळे गेले, फार त्यांच्या सळ्यांनी डोळे काढले. साहेब चिमटा जर घेतला तर आपल्याला घाई घाई आपण राहू शकत नाही. भूमिका करणारा भूमिकेची समरस कधी होत नाही, कारण त्याला माहिती आहे एखादा अभिनेता आहे ना फक्त एक भूमिका करू शकतो पण तो निभावू शकत. अच्छा, पण खासदार म्हणून अमोल कोल्हे त्या भूमिका नुसते दाखवत आहेत की प्रत्यक्ष निभावतात, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? केवढं कुठे साहेब त्यांची भूमिका, केवढी कामं आहे त्यांची. त्यांच्या आज कामाला खरं सॅल्यूट आहे, म्हणून मी काल पण म्हणलं की ते जोपर्यंत हयाती दे, पहिले आमचे रके खाडीलकर खासदार होते, हां पहिले आपल्याकडे ते खासदार होते आमचे बारामतीमध्ये, त्यावेळेस आम्ही बारामतीला असायचो, आमचा जन्मही नसेल कदाचित, पण रके खाडीलकर आमदार होते, खासदार होते. तसं आता यांना आहे ना अभिजात त्या ठिकाणी जोपर्यंत हे लोकशाही प्रक्रियेमध्ये आणि ते तंदुरुस्त आहेत तोपर्यंत खरं तर असा संसदेनेच ठराव केला पाहिजे सगळ्या पक्षांनी की त्यांनाच खासदार ठेवलं पाहिजे. कामच तेवढं आहे, तो हयात तो हयात त्यांना त्या ठिकाणी हा ठेवलं पाहिजे. बरं, तुम्ही वाचन फारच वाढवलं, जसं तुम्ही उपरोधक बऱ्यापैकी तुम्ही हे करताय. पण तुम्ही जेव्हा आता तुम्ही तुरुंगात सुटून आल्यानंतर आता ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला शिरूर तालुक्यामध्ये मिळतोय, तर काय नक्की त्याचं गमक? कुठे साहेब एखाद्यावर अन्याय झाला ना की किती माणसं पिटून उठतात ना, हे मी फार जवळून पाहिलं. म्हणजे निवडून आल्याच्या नंतर माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीच एवढी माणसं आली नसतील की त्यांच्या म्हणजे जे विरोधक होते जिल्ह्यातून इकडून तिकडून सगळे, तेवढे लोक गाड्या भरूभरू येत आहेत. आप्पा काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे, पैलून काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. ही जी भावना असते ना, ही भावना वेगळी, म्हणजे जे इमोशन आहे, जे बॉन्डिंग आहे, ते फार वेगळे. त्याच्यामुळे आपण त्याला एक स्वरूप देऊ शकत नाही किंवा हे काय स्वरूप आहे. नाहीतर बेसिक असं आहे की जेलमध्ये संजय राऊत साहेब गेले, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं सुटल्यावरती, कुणाच्याही वाट्याला जेल येता कामा नये. पण मला तर असं वाटतं जे माझ्या वाट्याला आलं ना ते मी खूप समर्थपणे पेललं, खूप काय मला तिथं शिकता आलं, खूप सॅक्रिफाईस करता आलं की यायला काय असतंय नेमकं काय. कारण तुम्ही जर या पद्धतीने वागलाच नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी समजणार नाही. कारण मी गेल्या गेल्या तिथं कुठे साहेब पाहिलं, पहिलं बाळासाहेब देवरसांचं याड आहे की बाळासाहेब देवरस तिथे होते, त्याच्यानंतर मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू, गांधीजी आणि 1936 जो पुणे ऐतिहासिक करार आहे, स्पृश्य आणि अस्पृश्यांसाठी जे मतदारसंघ निवडले गेले त्याचा पहिला करार हा येरवडा जेलमध्ये झाला. त्याच्यामुळे येरवडा जेल काय असं वाईट आहे असं काय नाही. अच्छा, पण असं तरी तुम्हाला असं वाटतं की परत जाऊ म्हणून असं नाही वाटणार ना, त्यामुळे तसं काही नाही वाटणार. लोकांसाठी जरी जायचं वेळ आली, आता जेल काय हे बघा, राज्यकर्त्याची भीती काय होती, अजितदादांची सुरुवातीपासून ते मला दम द्यायचे, तुला जेलला टाकेला, तुला जेलला टाकेला, त्यांची स्टाईल अनेकांनी घेतली. त्यांनी शब्द खरा केला पण चांगलं झालं ना, मला शिकता मिळलं, शिकायला मिळलं ना, पण त्यांनी नाही केला, म्हणजे अजितदादांनी केलं नाही. करण्यामागे अनेक षडयंत्र मोठी आहे, अनेक नाही. आता
हे अटक तर कोण करू शकतं? प्रशासन करू शकतं. अटक तर काय असं पुढारी करू शकत नाही, दादा पोलीस स्टेशनला आले आणि मी पी आय एम चला रे त्याला अटक करा असं होऊ शकत नाही. ऑफ द रेकॉर्ड कुणी कुणाच्या विरोधात असतं, ऑन द रेकॉर्ड काय? ऑन रेकॉर्ड काहीच नाही. त्याच्यामुळे आपण कुणावर तरी ब्लेम करायचे, मला शरद पवारने अटक केली, मला अमकेने अटक केली, पण तुम्ही ऑफ द रेकॉर्ड बोलायचं, ऑन द रेकॉर्ड बोला. ऑफ द रेकॉर्ड काय, तुम्ही इव्हिडन्सच नसेल तर तुम्ही आरोप करू शकत नाही. पण जी माणसं आहेत ती माणसं पक्की डोक्यामध्ये आहेत. डोक्यामध्ये म्हणजे स्मरण आपलं इथे, त्याच्यामुळे इथं डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. आणि मग त्यांना त्याचं परतफेड तुम्ही कशी करणार डोक्यामध्ये आहेत तर? लोकशाही बरं, ओके, मतं मागायची. अच्छा.